मी भाग्यश्री डोंगे, विकीबी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करते. बघूया आजच्या ठळक घडामोडी. बूथवर सक्षमीकरण अभियान राबविणार. 52 हर घर झेंडा अभियानांतर्गत झेंडा उपलब्ध करून देणार. नागपुरात विविध रुग्णालयामध्ये 46 स्वाइन फ्लू रुग्णाग्रस्तावर उपचार सुरू. स्वाइन फ्लूमुळे आतापर्यंत 5 रुग्णांचा मृत्यू. आणि अमरावतीत महागाई ईडी व जीएसटीच्या विरोधात काँग्रेसचे प्रदर्शन. राजकमल चौकात जोरदार आंदोलन. ठळक घडामोडीनंतर आता सविस्तर वृत्त. भाजप राज्यात बूथ सक्षमीकरण अभियान राबविणार आहे. एका बूथवर 30 कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्यात येईल. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या हर घर झेंडा उपक्रमाअंतर्गत भाजप कार्यकर्ते घरोघरी राष्ट्रध्वज उपलब्ध करून देणार असल्याचे माजी ऊर्जामंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज सांगितले. राज्यात 97,443 बूथ आहेत. प्रत्येक बूथवर 30 प्रमुख कार्यकर्त्यांची नियुक्ती केली जाणार आहे. नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांच्या उपस्थितीत भाजपच्या केंद्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली. प्रदेश भाजप कार्यकारिणीची बैठक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह 900 प्रतिनिधींच्या उपस्थितीत पार पडल्याचे आमदार बावनकुळे यांनी सांगितले. आता राज्यभरातील जिल्ह्यातील 1,000 पदाधिकाऱ्यांची कार्यकारिणी महिन्याभरात जाहीर होईल. त्यानंतर तालुका स्तरावर जाहीर केली जाईल. यातून बूथ सक्षमीकरण अभियान राबवण्यात येणार असल्याचे आमदार बावनकुळे यांनी नमूद केले. याशिवाय हर घर झेंडा अभियानाअंतर्गत भाजप कार्यकर्ते प्रत्येक घरी झेंडा उपलब्ध करून देतील. 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान भाजप कार्यकर्ता संपूर्ण राज्यभर ही मोहीम राबवणार आहेत. बूस्टर डोससाठी राज्य व केंद्र सरकार प्रयत्न करीत आहे, परंतु भाजप कार्यकर्तेही या मोहिमेत भाग घेणार आहेत. भाजपने नेहमीच जनहिताला प्राधान्य देत संघटनावर भर दिलाय. ही नेहमीची प्रक्रिया असल्याचे ते म्हणाले. आताच केंद्रीय भाजपची पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी झाली. माननीय राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली माननीय पंतप्रधान मोदीजी, माननीय अमितभाई आणि सर्वच आमचे राष्ट्रीय नेते होते. याला जोडून मग प्रदेश कार्यकारिणी झाली. माननीय चंद्रकांत दादा, देवेंद्रजी त्या बैठकीला होते. 900 प्रतिनिधी होते. आता अपेक्षित आहे की जिल्ह्याच्या संपूर्ण 1,000 पदाधिकाऱ्यांच्या कार्यकारिण्या या महिन्याभरात भाग होईल. नंतर तालुकास्तरीय कार्यकारिण्या होतील. आणि अत्यंत महत्वाचं म्हणजे या बैठकीमध्ये जे 97,443 बूथ या महाराष्ट्रात आहेत, या संपूर्ण बूथवर एका बूथवर 30 प्रमुख कार्यकर्त्यांची नेमणूक, आणि केवळ नेमणूक म्हणून नाही तर प्रत्यक्ष जाऊन त्या ठिकाणी त्यांची नेमणूक करणे, त्यांना मुख्य प्रवाहामध्ये भारतीय जनता पक्षाचे आणणे, बूथ सक्षमीकरण अभियान आम्ही राबवणार आहे. दुसरं याला जोडून माननीय पंतप्रधान मोदीजींनी हर घर झेंडा, घर घर झेंडा हे अभियान सुरू केलं आहे. भारतीय जनता पार्टी प्रत्येक घरी झेंडा प्रोव्हाइड करेल. जास्तीत जास्त घरी झेंडे लागतील. आणि 13 ते 15 ऑगस्टच्या मधात संपूर्ण महाराष्ट्रभर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा हर घर झेंडा, घर घर झेंडा ही मोहीम माननीय प्रधानमंत्र्यांचं स्वप्न पूर्ण करेल. तिसरं महत्वाचं की माननीय पंतप्रधानांनी बूस्टर डोज म्हटलाय, तर बूस्टर डोजची तयारी भारतीय जनता पार्टी शासनासोबत जे सरकारी अधिकारी करतीलच, पण त्यासोबत भारतीय जनता पार्टी सुद्धा काम करेल. आणि म्हणून आमचे संपूर्ण बूथ स्तरापर्यंत कार्यकर्त्याला आम्ही संघटनात्मक जोडणीच्या माध्यमातून हे काम करतोय. मला वाटतं आम्ही नेहमीच ही संघटनात्मक काम करत असतो. आणि राष्ट्रीय कार्यकारिणी झाल्यानंतर मात्र गाव स्तरापर्यंत कार्यकारिण्या होतातच, ही आमची रेग्युलरच त्या ठिकाणी बैठक आहे. नाही, भारतीय जनता पक्ष हा कुठेही निवडणुका झाल्या कुठल्या तरी तयार आहे. आणि केंद्रात तर ठरवलं आहे लोकसभेमध्ये आमच्या JP नड्डाजी आणि माननीय पंतप्रधान आणि माननीय अमितभाईनी की 400+ यावेळी भारतीय जनता पक्ष हा 400+ची तयारी करताय. NDA 400+ची तयारी करताय. आणि त्यामुळं मला वाटतं की आम्ही केव्हाही उद्या निवडणुका झाल्या तर तयार आहे. महाराष्ट्रातील निवडणुका झाल्या तयार आहे. आणि उद्या
कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्था झाल्या तरी भारतीय जनता पार्टी तयार. शाळा महाविद्यालय सुरू झाल्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांची शालेय पुस्तके खरेदीची लगबग वाढली आहे. हीच बाब हेरून सायबर गुन्हेगारांनी आता पुस्तके विकत घेणाऱ्या विद्यार्थ्यांना लक्ष्य केले असून पुस्तके विक्री करणाऱ्या राज्यातील नामांकित दुकानांच्या नावाने बनावट संकेतस्थळ तयार करून आर्थिक फसवणूक केली जात आहे. अनेक पुस्तकालयात पुस्तके उपलब्ध नसल्याने पालक विद्यार्थी ऑनलाईन पुस्तके खरेदी करतात, त्याचाच हे सायबर गुन्हेगार गैरफायदा घेत आहेत. राज्यातील जवळपास 2600 पेक्षा जास्त जणांची ऑनलाईन पुस्तकं खरेदी करताना फसवणूक झाली असून महाराष्ट्र सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आल्या आहेत. ऑनलाईन खरेदी करताना पुस्तके उपलब्ध असलेल्या दुकानांची यादी इंटरनेटवर शोधली जात असताना हवी असलेली पुस्तके बनावट संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचा दावा सायबर गुन्हेगार करतात. पुस्तकांची 10% रक्कम भरण्यास सांगितले जाते, त्यासाठी QR कोड पाठवण्यात येतो. तो कोड स्कॅन केला की काही कळायच्या आतच खात्यातून मोठी रक्कम सायबर गुन्हेगारांच्या खात्यात वळती होते. सायबर गुन्हेगारांनी अनेक उच्च शिक्षितांची अशीच फसवणूक केली आहे, यामध्ये काही पोलीस अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. हे सायबर गुन्हेगार पुस्तक विक्रेत्यांच्या नावाने स्वतःचे दूरध्वनी क्रमांक संकेतस्थळावर देतात. ग्राहकांनी संपर्क केल्यानंतर लगेच पैसे पाठवण्यासाठी लिंक किंवा QR कोड पाठवून फसवणूक होते. महागाई विरोधात मुंबईत काँग्रेस आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे. काँग्रेसच्या मोर्चा आधी तगडी सुरक्षा व्यवस्था पोलिसांकडून करण्यात आली आहे, तर पुण्यात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे. मुंबईतील गिरगाव चौपाटीवर प्रत्येक गाडीचं चेकिंग करण्यात आलंय. बेस्टच्या बसेसवरही करडी नजर आहे, तर राजभवनाच्या दिशेने जाणाऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. महागाई विरोधात मुंबईत काँग्रेस आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे. काँग्रेसच्या मोर्चा आधी तगडी सुरक्षा व्यवस्था पोलिसांकडून करण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आदीसह अनेक नेते सहभागी झाले होते. यावेळी पोलिसांनी या नेत्यांना विधानभवनातच अडवले. काँग्रेस नेत्यांना पोलिसांनी रोखल्याने मोठा गोंधळ सुरू झालाय, मात्र पोलिसांनी सगळ्यांची धरपकड केली. महागाई विरोधात काँग्रेसचे आज देशव्यापी आंदोलन सुरू झाले आहे. मुंबईत हँगिंग गार्डन ते राजभवन असा काँग्रेसचा मोर्चा होता. गिरगाव चौपाटी येथे मोर्चा रोखत पोलिसांनी आंदोलन करणाऱ्यांना ताब्यात घेतलंय. मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता. काँग्रेस मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन निवासस्थानकाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलाय. महागाई विरोधात पुण्यात काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे. महागाई विरोधात काँग्रेसने देशभरात एल्गार पुकारला असून राहुल गांधींच्या नेतृत्वात देशभरात आंदोलन सुरू आहे. यावेळी केंद्र सरकार विरोधात आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली आहे. नागपूरमध्ये स्वाईन फ्लूचा संसर्ग वाढत असून सध्या शहरातील विविध रुग्णालयात या आजाराचे तब्बल 46 रुग्ण दाखल आहेत, तर आतापर्यंत 5 रुग्णांचा मृत्यू देखील झालाय. नागपूर ग्रामीण आणि नागपूर शहराच्या 2 वेगवेगळ्या आरोग्य उपसंचालक कार्यालयात झालेल्या स्वाईन फ्लू मृत्यू विश्लेषण बैठकीत जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाकडून 2 मृत्यूंचा अहवाल ठेवला गेलाय. त्यातील एका मृत्यूला स्वाईन फ्लू तर दुसऱ्याला कारण इतर असल्याचे स्पष्ट झाले. नागपूर महापालिकेकडून एकूण 4 मृत्यूंचा अहवाल ठेवलाय, त्यात 3 मृत्यू नागपूर शहरातील तर 1 जिल्हा बाहेरील रुग्णाचा होता. हे 4ही मृत्यू स्वाईन फ्लूने झाल्याचे मान्य करण्यात आले. त्यामुळे येथील स्वाईन फ्लूची मृत्यूसंख्या 5 नोंदवली गेली आहे. दरम्यान नागपूरच्या विविध रुग्णालयात आजपर्यंत स्वाईन फ्लूचे तब्बल 75 रुग्ण नोंदवले गेले आहे. त्यातील सर्वाधिक 45 रुग्ण हे नागपूरच्या शहरी भागातील आहे, तर इतर रुग्ण ग्रामीणसह जिल्ह्याबाहेरील आहेत. एकूण रुग्णांपैकी 19 जण बरे होऊन घरी परतले आहेत, तर 46 रुग्णांवर विविध खासगी व शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील दोन अत्यवस्थ रुग्ण हे जीवनरक्षक प्रणालीवर आहेत, तर 6 रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत आहे. गृहविलगीकरणात उपचार घेणाऱ्या रुग्णांमध्ये मेडिकल रुग्णालयातील एका डॉक्टरचाही समावेश आहे. या डॉक्टरची प्रकृती आता बरी आहे. वेळ झाली आता एका छोट्याशा विश्रांतीची. भेटूया विश्रांती नंतर. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए.
फ्लाईव्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटका बैंक, नागपुर। बॉस ने मीटिंग बुलाई। बाहर बाहर उठो बैठो। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। विश्रांतीनंतर आपलं स्वागत। सक्करदरा पोलीस ठाणे अंतर्गत बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्ण पदक विजेता खेळाडूला नागपूर पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यात अटक केली। प्रियसीसाठी लॅपटॉप चोरी केल्यामुळे या खेळाडूला पोलिसांनी बेड्या ठोकल्या। आशिष प्रशांत माहुलकर असे अटकेतील खेळाडूचे नाव आहे। आशिष माहुलकर हा बॅडमिंटन खेळाडू असून त्याने खासदार क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावून राष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारली होती। तो सध्या राजस्थान येथे बॅडमिंटन संघाचा प्रशिक्षक म्हणून नियुक्त असून त्याला 40,000 रुपये मानधन आहे। त्याची रेल्वे विभागात निवड झाल्याचे तो सांगतो। 28 जुलैला मृणाल शेंडे दत्तात्रय नगर ही लॅपटॉपवर काम करीत होती। दरम्यान ती स्वयंपाक खोलीत गेली असता आशिष माहुलकर याने मृणालचा लॅपटॉप चोरला। मृणालने सक्करदरा पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल केली। पोलीस उपायुक्त नरुल हसन यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक अविनाश कराट, रवी चहांदे, राजू नागपुरे यांनी सायबरचे दीपक तरेकर आणि कुणाल उके यांनी केलेल्या तांत्रिक मदतीने चोरीचा छडा लागलाय। पोलिसांनी त्याला घरातून अटक केली असून त्याच्याकडून चोरी केलेला लॅपटॉप जप्त केलाय। या प्रकरणी सक्करदरा पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। आशिष माहुलकरची प्रियसी लॅब टेक्निशियन म्हणून तिला मोठमोठ्या हॉटेल्समध्ये जेवण, ब्रँडेड कपडे आणि मोबाईल आणि उच्च राहणीमान पसंत आहे। प्रियसीची हाऊस भागविण्यासाठी आशिष चोरी करायला लागला। त्याने यापूर्वीही चोरी केल्याची कबुली दिली आहे। दिग्रस तालुक्यातील तुपटाकळी या गावात रात्री 12:30 दरम्यान संतोष राठोड यांच्या बैलाला विद्युत करंट लागून त्या बैलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे। याबाबत शेतकऱ्याने त्वरित पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली आहे। तर घटनास्थळी पाहणी करून पुढील कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे। रात्री 12:30 दरम्यान बैलाच्या ओरडण्याचा आवाज आला। ते पाहून शेजारी असलेले बैलाचे मालक संतोष राठोड यांनी बाहेर येऊन पाहिले असता बैलाच्या गोठ्यावर तार लोंबकळत असलेल्या अवस्थेत होती। स्पार्किंग होत असल्याने त्यांना शंका आली। त्यांनी त्वरित विद्युत वितरण कंपनीचे कर्मचारी गावातच असल्याने सुशील परंडे यांच्याशी संपर्क केला। त्यांनी किसन परंडे यांच्या मदतीने तुटलेली तार काढून टाकले व तार काढल्यानंतर गोठ्यात पाहिले असता बैल मृत अवस्थेत आढळून आला। शेतकऱ्याने त्वरित पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली व तक्रार दखल घेत पोलीस उपनिरीक्षक कायंदे व सहकारी यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला। तसेच तूप टाकीचे तलाठी अशोक साबळे यांनी सुद्धा या घटनेचा प्राथमिक अहवाल तयार केला व विद्युत वितरण वीज कंपनीच्या JE स्नेहा खारकर यांनी सुद्धा घटनास्थळी भेट दिली व घटनास्थळाची पाहणी करून पुढील कारवाईला सुरुवात केली आहे। विद्युत वीज वितरण कंपनीने या गंभीर घटनेची दखल घेऊन गावातील किनारा लागून असलेले सर्व्हिस लाईन तसेच विद्युत तारा यांची पाहणी करून ते दुरुस्त करण्याची मागणी गावकरी वर्गातून करण्यात येत आहे। बैलाच्या मृत्यूने हवालदिल झालेल्या संतोष भिकारी राठोड यांनी मदतीची मागणी केली आहे। VKB न्यूजसाठी यवतमाळ येथून अजित महिंद्रे यांची रिपोर्ट। अमरावतीत महागाई विरोधात काँग्रेस आक्रमक झाली असून केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरली। अमरावतीच्या राजकमल चौकात जोरदार आंदोलने करण्यात आली। केंद्र सरकारने वाढवलेली GST, इंधनवाढ, महागाई, बेरोजगारी, अग्निपथ योजना तसेच जीवनावश्यक वस्तूवरील भरमसाठ वाढलेल्या किमती व राज्यपाल यांचे बेताल वक्तव्य यांच्या विरोधात काँग्रेसने आंदोलन केले। यावेळी केंद्र सरकार विरोधी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे। केंद्र सरकारने जो महागाईचा वरवंट आपल्या सर्वसामान्य नागरिकांवर फिरवलेला आहे त्याच्या निषेधार्थ काँग्रेस रस्त्यावर उतरले असून महागाईवरून लक्ष हटवण्यासाठी केंद्र सरकार
आणि केंद्र सरकारचे जे प्रतिनिधी आहेत राज्यपाल ते वायफळ बडबड करत आहेत. महाराष्ट्राला कधीही न लाभलेला एवढा अचरट राज्यपाल प्रत्येक ठिकाणी बरळण्याचाच एक काम त्यांनी सुरू केलेलं आहे. काल नागपूर येथे बरळताना राज्यपालांनी देशाला यापूर्वी विदेशात किंमत नव्हती असं अत्यंत निर्लज्ज वक्तव्य केलेलं आहे. आणि म्हणून केंद्र सरकारच्या आणि केंद्र प्रतिनिधींच्या या सर्व दुष्कृत्यावर काँग्रेसने हा निषेध केलेला आहे. दारव्हा तालुक्यातील मौजा वाघत आणि करमाळा या गावातील नागरिकांना स्वातंत्र्याच्या 75 नंतरही रस्ताच मिळाला नसून आजही या दोन्ही गावांमध्ये ये जा करण्यासाठी सांगळीचा जुगाड करून सांगळीवर बसून नदीच्या पात्रातून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागते. हे सांगळ म्हणजे जंगली भोपळा. तर याच भोपळ्याच्या सहाय्याने येथील दोन्ही गावातील नागरिक इकडून तिकडे आणि तिकडून इकडे ये जा करतात. चार भोपळ्यांचा जुगाड करून त्यांना दोराच्या सहाय्याने मजबूत बांधून घेणे आणि ती सांगळ तयार करून या सांगळीवर दोन जण बसून नदीपात्रातून जाणे येणे करतात. याचे कारण म्हणजे या गावची शेती त्या गावामध्ये आणि त्या गावची शेती या गावामध्ये आणि मधामध्ये अडाण नदीचे पात्र. दोन्ही गावातील नागरिकांची शेतीवर रच भिस्त उदरनिर्वाह असल्यामुळे ये जा करावे लागते. ही व्यथा वाघद येथील सेवानिवृत्त पोलीस पाटील श्री दादाराव काटपल्लीवार आणि गावकरी मंडळी यांनी मांडली. पावसाळ्यात शेती उपयोगी बी बियाणे सल्फेट ने आण करण्यासाठी तब्बल 15 ते 18 किलोमीटरचा फेरा मारून ये जा करावी लागते. शेतातील निंदण खुरपण करायची झाल्यास येथील शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते आणि मजुरांना घेऊन जाणे येण्यासाठी वाहनाची सुद्धा व्यवस्था करावी लागते. त्यामुळे शेतीसाठी खर्चही जादा करावा लागतो. ही प्रक्रिया पूर्णतः नदीपात्रातील पाणी कमी होईपर्यंत किमान 4 ते 5 महिने करावी लागते. तरीही नंतर कंबरभर पाण्यामधून ओले होऊन जाणे येणे करावेच लागते. यामुळे नागरिकांकडून एकच मागणी होते की आमचे अडाण नदीवरील पुलाचे तात्काळ बांधकाम करून द्यावे. मी वसंत अंबादास बहादूर आहे, रायनार करमाळा, आणि आमची शेती नदी पडायला आहे आणि वागदवाल्याची शेती अलीकड आहे. तर आम्हाला पुलाची आवश्यकता लयच आहे. शेतात गेलं नाही तरी आम्हाला खालीच भेटत नाही आणि या शेतात जाऊ माझे वडील नदीने वाहत. माझं नाव दादाराव दौलतराव काटपुल्लीवार राहणार वागत खुर्द, पोलीस पाटील वागत खुर्द. जवळजवळ मी 2011 रिटायरमेंट झालं. माझं वय 72 वर्षाचं आहे. 50 वर्षापासून मी नदीतून या सांगडीने येणं जाणं करत आहो. पण आजपर्यंत पाहतो कोणताही पुलगील कोणती योजना झालेली नाही. करमाळ्याची जमीन वागत शिवारात आहे. वाघाची जमीन सांगी सावळा करमा तिन्ही शिवारात आहे. ती जमीन पिकाऊ आहे. त्यामुळे आम्हाला नेहमी सांगडीने पावसाळ्यात येणं जाणं करावं लागते. VKB न्यूज साठी यवतमाळ येथून अजित महिंद्रे यांची रिपोर्ट. VKB न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आज एवढंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. तोपर्यंत बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.